जिल्ह्यात सध्या प्रत्येक पक्षातील नेत्यांनी विधानसभेची मिळावी म्हणून आपापल्या गॉडफादर मार्फत फिल्डिंग लावली आहे, तर काही नेत्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्ते सोलापूर येथील सिद्धरामेश्वराच्या मंदिरात तर शुक्रवार देवीचा वार असल्याने रूपाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन साकडे घालून प्रार्थना केली. आता दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे. अनेक नेते उमेदवारी मिळण्यासाठी गाठीभेटींवर जोर देताना धडपड करताना दिसून येत आहे. त्यातच आता महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते सिद्धरामेश्वर आणि देवीच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. एकूणच MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यापूर्वीही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणिती शिंदे तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पुन्हा एकदा कार्यकर्ते एकत्रित येत महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून साकडे घालत आहेत. यावेळी शिवशरण मुलगे, रविकांत चांदोडे, मल्लेशी मंडोली, रविकांत पाटील, किरण राठोड, हनुमंत दिंडुरे, काशिम शेख, नागेश कोळी, ओंकार स्वामी, लक्ष्मीकांत बगले, अंबादास पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महादेव कोगनुरे यांच्यावर प्रेम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.